हमारा ऐसा तोड़ ना पाए कोई, दिल हमारे एक है हमारी जान, हिंदुस्तान हमारा है, हम है इसकी शान, जान मिटा देंगे वतन पे हो जाएंगे कुर्बान, इसलिए हम कहते हैं मेरा भारत देश महान। तुम्हा सर्वांना माझा नमस्कार, मी अशोक, ही आता 10वी सेमीचा विद्यार्थी। मित्र हो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाले आहे। आज आपण 77वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो। मित्र हो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले। तेव्हापासून 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो। मित्र हो, आज सर्वप्रथम आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम केलं पाहिजे। हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले। मित्र हो, हा दिवस आपण महात्मा गांधी, भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद व इतर स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदानाची आठवण करून देतो। मित्र हो, दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर जाऊन आपल्या देशाचा तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित करतात व नवीन उपलब्धीबद्दल आणि भविष्यातील बदलते घडामोडीबद्दल माहिती देतात। मित्र हो, स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक शाळा व कार्यालयांसहित ठिकठिकाणी आपला तिरंगा ध्वज फडकवला जातो। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लुटली असून या काळात आघाडीवर देशाने जगभर आपला ठसा उमटवला आहे। मित्र हो, विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक, कृषी, शिक्षण, साहित्य व इतर आघाड्यांवर भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे। जगाचं लक्ष भारताकडे आहे। भारत केवळ क्रिकेटमध्येच नाही तर ऑलिम्पिक्समध्ये चांगली कामगिरी करत आहे। मित्र हो, 15 ऑगस्ट हा पवित्र सण आपल्या देशाच्या शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ केला जातो। जेव्हा प्रत्येक भारतीय आपले वैर विसरून देशाचा प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल। तुम्हा सर्वांना 77वा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय भारत।